निप्पाणीतील श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथे श्रावण मास समाप्ती भक्तिमय वातावरणात संपन्न। प्रत्येक घटक कोणताही उद्देश असल्याशिवाय जन्माला येत नाही। प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये पावित्र्याकडे जाणे, मंगल जीवन जगणे, सत्याकडे जाणे, दुःखापासून समाधान मिळवणे आणि आनंद जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये गुरूंचे मार्गदर्शन महत्वाचे असल्याचे मत प्रवचन व्यक्त करताना परमपूज्य आदृष्टकाळ सिद्धेश्वर महास्वामीजींनी सांगितले। श्रावण मास समाप्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते समाधी मठ येथे बोलत होते। प्रारंभी सकाळी नामस्मरण जप करण्यात आला, यानंतर पालखी उत्सव काढण्यात आली, महाआरती करण्यात आली। पुढे प्रवचनात बोलताना महास्वामीजी म्हणाले, जीवन जगताना आई वडिलांच्याकडून ज्ञान भेटते, नवनवीन आविष्कार निर्माण करण्याचे सामर्थ्य मानव जातीमध्ये असून उत्तम पद्धतीचे ज्ञान देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये उत्तम गुरु असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले। युद्ध कौशल्य शिकवले असतील तर आध्यात्मिक कौशल्य वशिष्ठाने शिकवले, म्हणून प्रभू रामचंद्र एक यशस्वी व्यक्ती होऊन गेले। कुठल्याही व्यक्ती यशस्वी होण्याकरता त्यांच्या जीवनात वाटाडे एक लागतो, त्यांनाच गुरु असं म्हणतात। बरीच लोक म्हणतात बुद्ध स्वतंत्रच ज्ञानी झाले आणि गुरु कोण नव्हते, नाही असं नाही। मध्यरात्री जसं घर सोडले, घर सोडून जिथे पहिले पोचले एका गुरूंच्या आश्रमात पोचले, भरपूर महिने तिथे तपश्चर्या केली, त्या गुरूंची सर्व साधना केली, त्यात त्यांना समाधान नाही वाटलं, दुसऱ्या आश्रमात गेले। इथे जे साधना केली होती यातलं नाही मिळाले म्हणून तिथे गेले आणि तिथे काही नवीन साधना केली आणि त्यातही त्यांना समाधान वाटलं नाही तर तिसऱ्या आश्रमात गेले। अनेक गुरुजनांजवळ गेले आणि म्हणाले की मग एवढ्या गुरु का केलं, ते म्हणाले की एक एक ठिकाणी एक एक शिकत गेले। जे जे मला हवं होतं त्याकरता मी नवीन 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 स्वीकारत गेलो आणि ज्या क्षणाला मला ज्ञानोदय झाला तो एका क्षणात नाही झाला, अनेक दोष माझ्यातला आधी वेगवेगळ्या गुरुजनांकडनं काढून टाकल्यानंतरच मी शुद्ध बुद्ध स्थितीला पोहोचलो असं बुद्ध म्हणतात। आणि बुद्ध स्वतः गुरु बनले आणि मग एक परंपरा सुरू केली। अनेक राजे महाराजे म्हणून जे होऊन गेले त्यांनाही आपण जर पाहिलं तर त्यांना सुद्धा त्यांचे एक एक छात्र गुरु होते। अनेक विद्वान मंडळी जे होऊन गेले त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही जर त्यांचे जीवन चरित्र बघितलं तर एक एक गुरुजींच्याच हाताखाली ते शिकून उन्नत स्थानापर्यंत जाऊन पोहोचले। म्हणून जीवनात गुरु अत्यंत आवश्यक। या कार्यक्रमास श्री क्षेत्र सिद्धगिरी कनेरी मठ येथील परमपूज्य अदृश्य काळ सिद्धेश्वर महास्वामीजी, प्राणलिंग महास्वामीजी, डॉक्टर श्रद्धानंद महास्वामीजी, यतीश्वरानंद महास्वामीजी, बसव ज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले, हर्षितनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रकांत कोटीवाले, नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्यासह श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश शेट्टी, विठ्ठल धन्याळ, वज्रकांत सदलगे, अनिल नेष्टी, शिवगोंडा मधुकरी, शिवकुमार सदलगे, दयानंद शिपुरे व ट्रस्टचे सदस्य यांच्यासह निप्पाणी व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रावण मास समाप्तीनिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला।